Welcome student to the next lecture of matrix algebra. In the last lecture we have discussed some elementary matrices, topics related to elementary matrices. In this lecture we are going to discuss minor and rank of a matrix. What is meant by minor of matrix, rank of a matrix? First of all, we should know that what is the meaning of submatrix. So let's start with it. A matrix obtained from a matrix A by deleting from its some rows and or slash or some columns. म्हणजे एखादा मॅट्रिक्स समजा ए मॅट्रिक्स गिवन आपल्याला, ठीक आहे, त्यामधनं काही रोज किंवा कॉलम्स किंवा ऍट अ टाइम रोज अँड कॉलम्स डिलीट केल्यानंतर जो न्यू मॅट्रिक्स भेटतो त्याला काय म्हणतो, इज कॉल्ड अ सब मॅट्रिक्स ऑफ द मॅट्रिक्स ए. सो we have a matrix A of 3x4 order. That means we have 3 rows and 4 columns. The following are some submatrix of A. म्हणजे खाली जे दिलेले ते काय आहेत, काही सब मॅट्रिक्स आहेत. बघा मग मॅट्रिक्स बी ए पासून ऑप्टेन केलेला आहे. बघा 0, 1, -4, 5, 7, -8 कोणत्या एंट्रीज आहे, 0, 1, -4, 5, 7, -8. सो बी मध्ये ह्या एंट्रीज आहेत, म्हणजे कोणत्या रोज अँड कॉलम डिलीट केले. बघा सेकंड रो कम्प्लिटली डिलीट केलाय आपण आणि थर्ड कॉलम कम्प्लिटली डिलीट केलेला आहे. सो बी इज ऑप्टेन बाय डिलीटिंग आर टू, दॅट मीन्स सेकंड रो अँड सी थ्री, दॅट मीन्स थर्ड कॉलम फ्रॉम ए. सो दिस इज अवर सब मॅट्रिक्स. Here C is equals to 1, 2, -4, 7, -2, 8, 7, 9, -8. So we get this matrix. So what we delete here? We have deleted first column from A. C is obtained by deleting C1 from A. Like this, we have a submatrix D is equals to -4. Where is -4? Here is our -4. So what we deleted? First column, second column, third column, second row and third row. C1, C2, C3, R2 and R3 from A. म्हणजे आपल्याला असे भरपूर सब मॅट्रिक्स भेटणार आहे. कोणत्याही रोज कॉलम डिलीट करून तुम्ही ऍट अ टाइम एखादा नवीन न्यू मॅट्रिक्स भेटेल, किंवा काही रोज डिलीट करा, काही कॉलम्स डिलीट करा, अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन आपल्याला भरपूर असे सब मॅट्रिक्स भेटणार आहेत. त्यापैकी आपण काही घेतले, ठीक आहे, सब मॅट्रिक्स आले लक्षात. देन एक रिमार्क आहे, एव्हरी मॅट्रिक्स कॅन बी कन्सिडर ऍज इट्स सब मॅट्रिक्स. म्हणजे प्रत्येक मॅट्रिक्स हा स्वतःचा काय असतो, सब मॅट्रिक्स असतो. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. एव्हरी मॅट्रिक्स कॅन बी कन्सिडर ऍज इट्स सब मॅट्रिक्स ऑप्टेन बाय डिलेटिंग नायदर. म्हणजे जर प्रत्येक मॅट्रिक्स हा स्वतःचा सब मॅट्रिक्स केव्हा असेल, जेव्हा त्याच्यातनं एक पण रो आणि कॉलम आपण डिलीट केला नाही तर. सो नायदर एनी रो ऑप्टेन बाय डिलीटिंग नायदर एनी रो नॉर एनी कॉलम. म्हणजे एकही रो एकही कॉलम डिलीट न करता ऍज इट इज तो मॅट्रिक्स ठेवू आपण, आणि तो स्वतःचाच काय असणार आहे, सब मॅट्रिक्स असणार. त्याला काय म्हणतो आपण, इट सेल्फ ए सब मॅट्रिक्स. देन मायनॉर ऑफ ए मॅट्रिक्स. मायनॉर ऑफ ए मॅट्रिक्स आय थिंक झालेला असेल तुमचं ट्वेल्थला. बघा मग मायनॉर ऑफ ए मॅट्रिक्स, the determinant of square submatrix. आपल्याला माहिती डिटर्मिनंट फक्त आपण फक्त आणि फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचा फाइंड आउट करू शकतो. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम शुड बी इक्वल. म्हणजे त्यांचं आपण काय करू शकतो, डिटर्मिनंट फाइंड आउट करू शकतो. ओके, द डिटर्मिनंट ऑफ सब स्क्वेअर सब मॅट्रिक्स म्हणजे जे सब मॅट्रिक्स असतील मॅट्रिक्सचे, तो त्या स्क्वेअर मॅट्रिक्स बघायचा. स्क्वेअर मॅट्रिक्स हा आहे बघा, याचा डिटर्मिनंट असेल तो काय असतो, आपला मायनॉर ऑफ ए मॅट्रिक्स. द डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर, म्हणजे ऑर्डर आरचा ना स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, म्हणजे ऑर्डर आर काहीतरी असणार आहे. याची आर इज इक्वल्स टू किती, 3. आर इज इक्वल्स टू किती, 1. इथे आर इज इक्वल्स टू असणार आहे का नाही, कारण की हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणून याचा डिटर्मिनंट आपण फाइंड आउट नाही करू शकत. ऑफ ऑर्डर आर ऑफ ए गिवन मॅट्रिक्स ए, नॉट नेसेसरिली ए स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे ए स्क्वेअर मॅट्रिक्स असला किंवा नसला काही फरक पडत नाही.
त्याचे सब मॅट्रिकचा डिटर्मिनंट, स्क्वेअर सब मॅट्रिकचा डिटर्मिनंट हा काय असणार आहे, मायनॉर असणार आहे. बघा इकडे आपल्याकडे तेच एक्झाम्पल होतं ना, हा स्क्वेअर मॅट्रिक्स होता का नाही, बट त्याचे जेवढे पण मायनॉर असणार आहे त्यातले स्क्वेअर सब मॅट्रिक जे असणार आहे, स्क्वेअर सब मॅट्रिक जे असणार त्यांचा डिटर्मिनंट म्हणजे त्या मॅट्रिकचे काय असणार आहेत, मायनॉर असणार आहेत. इज कॉल्ड ए मायनॉर ऑफ ए मायनॉर ऑफ ऑर्डर आर ऑफ द मॅट्रिक्स ए. सो वी हॅव ए पर्टिक्युलर एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 2 4 -1 0 3 7 2 1 -1 -2 -3 -4. दी फॉलोइंग आर सम ऑफ मायनॉर्स ऑफ ए, म्हणजे जे खाली दिलेले ते काय, त्याचे काहीही मायनॉर आहेत. बघा मग इथे काय 2 4 3 1 आहे, म्हणजे 2 4 3 7 2 4 3 7 2 4. सो दिस इज ए मायनॉर ऑफ ऑर्डर 2, दिस इज ए मायनॉर ऑफ ऑर्डर 3, दिस इज ए मायनॉर ऑफ ऑर्डर 1 रिस्पेक्टिवली. म्हणजे स्क्वेअर सब मॅट्रिक्स बघायचे. स्क्वेअर सब मॅट्रिक्स म्हणजे काय, असे सब मॅट्रिक ज्यांची नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स काय असणार आहे, सेम असणार आहे. बघा 2 रोज 2 कॉलम्स, 3 रोज 3 कॉलम्स, 1 रो 1 कॉलम आर मायनॉर्स ऑफ ऑर्डर 2 3 1 रिस्पेक्टिवली. नोट बघा मग, इफ ए इज ए एम क्रॉस एन मॅट्रिक्स देन द ग्रेटेस्ट पॉसिबल ऑर्डर ऑफ ए मायनॉर ऑफ ए इज इक्वल्स टू मिनिमम ऑफ एम कॉमा एन. बघा मी ते काय होतं आपला, म्हणजे ग्रेटेस्ट पॉसिबल ऑर्डर काय असणार आहे मायनॉरची, मिनिमम ऑफ एम कॉमा एन, म्हणजे एम आणि एन मधनं जो मिनिमम असणार आहे तो काय असणार आहे, ग्रेटेस्ट पॉसिबल ऑर्डर ऑफ मायनॉर. इथे बघा हा मॅट्रिक्स 3 क्रॉस 4 होता ना, मग ग्रेटेस्ट पॉसिबल ऑर्डर बघा मायनॉरची काय होती, 3 होती, म्हणजे नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स किती आहे, 3 3. सो जो मिनिमम असेल 4 आणि 3 मधनं मिनिमम कोण होता, 3 होता, म्हणून ग्रेटेस्ट पॉसिबल ऑर्डर किती होती, 3 होती. मग 3 पेक्षा लेस कोण आहे, 2 असा पडणार आहे, 1 चा पण भेटणार आहे आपल्याला. ओके सेकंड नोट बघा, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन दे डिटर्मिनंट ए इट सेल्फ इज द मायनर ऑफ ए ऑफ ग्रेटेस्ट पॉसिबल ऑर्डर एन. म्हणजे एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, समजा ए स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर आहे एन क्रॉस एन, ऑर्डर एन आहे ना, देन डिटर्मिनंट ऑफ ए, म्हणजे जो ए चा डिटर्मिनंट असणार आहे ना तो ग्रेटेस्ट इट सेल्फ इज द मायनॉर ऑफ ग्रेटेस्ट पॉसिबल ऑर्डर एन, म्हणजे ए चा मायनॉर जो असेल ना तो काय असणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए असणार आहे, आणि त्याचे ऑर्डर किती असणार आहे, एनच असणार आहे. ओके म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याचा ग्रेटेस्ट पॉसिबल मायनॉर जो असेल तो त्याच मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट असणार आहे. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल जर एखादं एक्झाम्पल घेतलं 1 2 3 4, हा काय आपला स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ना, सो याचा जास्तीत जास्त पॉसिबल ऑर्डर काय असणार आहे मायनॉरची, तर ही स्वतःच असणार आहे, म्हणजे याचा डिटर्मिनंट हा स्वतःच पॉसिबल मॅक्झिमम पॉसिबल ऑर्डर असणार आहे. आलं लक्षात? नेक्स्ट इज we are going to discuss a theorem. theorem मध्ये बघा मग काय दिलंय ते. theorem 1, if every minor of order r of a matrix A is 0, if every minor of order r of a matrix A is 0, then every minor of order r plus 1 of A is also 0. म्हणजे A matrix आहे, ओके, त्याचे R ऑर्डरचे मायनॉर जे आहेत ते सगळे काय आहेत, 0 आहेत. जर R ऑर्डरचे मायनॉर सगळे 0 असणार आहे तर R plus 1 ऑर्डरचे जे मायनॉर असणार आहेत ते सगळे काय असणार आहेत, 0 असणार आहे. ओके आता लक्षात आलंय तुम्हाला काय म्हणायचे नक्की, आर ऑर्डरचा मायनॉर म्हणजे काय, ए चे आर ऑर्डरचे सब मॅट्रिक्स असणार आहे त्यांचा डिटर्मिनंट. जर प्रत्येक मॅट्रिक्स सब मॅट्रिक्सचा आर ऑर्डरच्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येत असेल तर आर प्लस 1 चे पण डिटर्मिनंट काय असणार आहे, 0च असणार आहे. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल्स टू, ठीक आहे पुढे एलच एक्झाम्पल ते बघू आपण. सो
सो पुढे जाऊ आपण प्रूफ कडे बघा. लेट एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर आर ऑफ ए मॅट्रिक्स ए बी झिरो, म्हणजे जे गिवन आहे तेच मेन्शन केलेलं आहे. आर ऑर्डरचे जेवढे पण मायनर आहे ते सगळे काय आहेत, झिरो आहेत. अँड लेट डेल्टा बी मायनर ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ दी मॅट्रिक्स ए, म्हणजे आर प्लस वन ऑर्डरचा जो मायनर आहे त्याला काय म्हटलं आपण, डेल्टा म्हटलेले. लेट डेल्टा बी ए मायनर ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ दी मॅट्रिक्स ए. वी कन्सिडर डेल्टा बी मायनर ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ दी मॅट्रिक्स ए, म्हणजे काय घेतलं आपण, आर ऑर्डरचे सगळे मायनर काय, झिरो आहे. आपल्याला लक्षात आलंच असेल ना, हा मॅट्रिक्स आहे तर याचे ये तीन ऑर्डरचे मायनर आहेत. ओके, याचं अजून भरपूर मायनर भेटणार आहेत, म्हणजे पॉसिबली बघा काय काय भेटणार आहे. हा एक तर घेऊन दाखवलेला आहे तुम्हाला, अजून एक कोणता भेटेल, फोर मायनस वन झिरो सेवन टू वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर, हा एक बघा. अजून एक थ्री ऑर्डरचा मायनर आहेत, म्हणजे असे सगळे जे मायनर असणार आहेत ना ते सगळे काय असणार आहे, झिरो असणार आहे, म्हणजे थेरम मध्ये. ओके, आर ऑर्डरचे तरी ते काय म्हणतो आपण, थ्री ऑर्डरसाठी. सो या टाईपचे मायनर असणार आहेत. मग वी कन्सिडर ए वन वन ए वन टू डॉट 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 ए वन आर ए वन आर प्लस वन बी दी एलिमेंट्स इन दी फर्स्ट रो ऑफ डेल्टा, म्हणजे आर प्लस वनचा जो मायनर घेतलाय ना आपण, ए वन वन ए वन टू ए वन आर ए वन आर प्लस वन नंतर ए टू वन ए टू टू डॉट 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 ए टू आर प्लस वन लाईक दिस, हे काय घेतोय आपण, सगळे मायनर घेतोय. अँड सो ऑन, हा काय आर प्लस वन ऑर्डर आहे याची. ओके, आर प्लस वन काय आहे, याची ऑर्डर आहे. आणि हे जे फर्स्ट रोचे एलिमेंट आहेत ना त्यांना काय म्हटलं, ए वन वन ए वन टू डॉट 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 ए वन आर प्लस वन बी दी एलिमेंट्स इन दी फर्स्ट रो ऑफ डेल्टा, म्हणजे हा काय डेल्टा आहे ना याच्या फर्स्ट रोचे एलिमेंट आपण इथे मेन्शन केलेले आहेत. अँड ए वन वन ए वन टू ए वन आर प्लस वन बी देअर को फॅक्टर्स इन डेल्टा, म्हणजे ए वन वनचा को फॅक्टर काय असणार आहे, हा कॉलम हा रो आणि हा कॉलम डिलीट केल्यानंतर हा जो मॅट्रिक्स असेल हा काय असणार आहे, ए वन वन असणार आहे. देन ए वन टू काय असणार आहे, हा कॉलम आणि हा रो डिलीट केल्यानंतर जो रिमेनिंग मॅट्रिक्स असेल तो काय असणार आहे, को फॅक्टर असणार आहे. आणि ए वन आर अप टू ए वन आर प्लस वन, म्हणजे ए वन आर प्लस वन म्हणजे काय, को फॅक्टर हा कॉलम हा रो डिलीट केल्यानंतर हा जो मॅट्रिक्स असणार आहे तो काय असणार आहे, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर ऑफ ए वन आर प्लस वन इन डेल्टा. देन वी हॅव, आपल्याला माहिती की डेल्टा इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो आपण, ए वन वन इन टू सॉरी याचा डिटर्मिनंट. ओके, ए वन वन इन टू याचा डेल्टाचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा असेल, म्हणजे ए वन वन इन टू त्याचा को फॅक्टर काय असणार आहे, ए वन वन प्लस हा ए वन टू उरलेला जो मॅट्रिक्स असणार आहे त्याचा को फॅक्टर काय असणार आहे, ए वन टू. अँड सो ऑन, कुठपर्यंत जायचे मग आपल्याला, ए वन आर इंटू ए वन आर प्लस ए वन आर प्लस वन इंटू ए वन आर प्लस वन, अशा पद्धतीने हा काय असणार आहे, डिटर्मिनंट ऑफ डेल्टा. डेल्टाचा काय असणार आहे तो डिटर्मिनंट, याला काय म्हटलं, इक्वेशन नंबर वन. बघा आता हा काय आर प्लस वन मॅट्रिक्सचा आर प्लस वन ऑर्डरचा को फॅक्टर आहे. ओके, आता मायनर आहे. ओके, देन त्याचे जेवढे पण को फॅक्टर असणार आहे त्यांचे ऑर्डर किती असणार आहे, बघा हा कॉलम हा रो गेल्यानंतर उरलेल्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स किती असणार आहेत, आर असणार आहे. फॉर एक्झाम्पल याचा जर टू ऑर्डर, याचा जर मायनर, आता याची ऑर्डर किती आहे मायनॉरची, थ्री क्रॉस थ्री आहे ना, म्हणजे ऑर्डर किती आहे मायनॉरची, थ्री आहे. तर याचा फोरचा को फॅक्टर काय असणार आहे, टू वन मायनस थ्री मायनस फोर. बघा इथे थ्री क्रॉस थ्री होती तर इथे काय आहे, टू क्रॉस टू आहे, म्हणजे इथे जर आर प्लस वन आहे तर इथे काय असणार आहे तुमचा
आर प्लस वन मधन वन गेल्यानंतर काय उरणार आहे, आर उरणार आहे. म्हणजेच बघा काय म्हटलंय, बट ए वन जे इज इक्वल्स टू, ए वन जे इज इक्वल्स टू म्हणजे हे जे मायनॉर असणार आहेत ना, ए वन टू, ए वन वन, ए वन टू अप टू ए वन आर, ए वन आर प्लस वन. ए वन जे इज इक्वल्स टू मायनस वन रेस टू वन प्लस जे मायनॉर ऑफ ए आय जे इन डेल्टा. ओके, ए वन जे जो फाइंड आउट करायचा आपल्याला, म्हणजे इथे काय ए वन वन, ए वन टू या सगळ्या व्हॅल्यू ज्या असणार आहेत ह्या टाईपच्या. आपण मायनॉर फाइंड आउट केले, को फॅक्टर फाइंड आउट केलेला आहे ना, आठवत असेल, इज इक्वल्स टू मायनस वन रेस टू वन प्लस जे मायनॉर ऑफ ए आय जे इन डेल्टा. ओके, नाऊ मायनस वन रेस टू वन प्लस जे मायनॉर ऑफ ऑर्डर काय असणार आहे, आर असणार आहे. आताच बघितलं ना इथे काय असणार आहे, ऑर्डर काय असणार आहे, आर असणार ऑफ द मॅट्रिक्स ए. आणि आपल्याला काय मेन्शन केलेलं, एव्हरी मायनॉर ऑफ ऑर्डर आर ऑफ ए मॅट्रिक्स ए बी झिरो, म्हणजे मायनॉर ऑफ ऑर्डर आर ऑफ द मॅट्रिक्स ए आणि ते काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे इथे काय भेटलेले आहे, झिरो. जे ची व्हॅल्यू वन टू कुठपर्यंत गेली, आर प्लस वन. जे ची व्हॅल्यू इथे वन टू अप टू आर आणि आर प्लस वन. म्हणजे मग जर इथे पुट केले, हे पण ही व्हॅल्यू पण झिरो आहे, हे पण झिरो आहे, हे पण झिरो आहे, हे पण झिरो आहे. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू झिरो झाल्यानंतर ही क्वांटिटी टोटली काय होणार आहे, झिरो. म्हणजे डेल्टा इज इक्वल्स टू काय आले, सॉरी डेल्टा इज इक्वल्स टू काय आले, ऑलरेडी काय डेल्टा काय मायनॉर ऑफ ऑर्डर आर प्लस वन आहे ना, म्हणजे डिटर्मिनंट घ्यायचा काही संबंधाने. हेन्स डेल्टा इज इक्वल्स टू झिरो. दस एव्हरी मायनॉर ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ ए मॅट्रिक्स ए इज झिरो. म्हणजे जर आर ऑर्डरचे सगळे मॅट्रिक्स झिरो असतील, तर आर प्लस वनचे पण काय असणार आहे, सगळे मायनॉर झिरो असणार आहे. देन नेक्स्ट एक करोलरी आहे बघा मग, इफ एव्हरी मायनॉर ऑफ ऑर्डर आर ऑफ ए मॅट्रिक्स ए इज झिरो, देन एव्हरी मायनॉर ऑफ ऑर्डर ग्रेटर दॅन आर ऑफ ए इज झिरो. बघा याचा प्रूफ कसा लिहिता येईल, बघा आत्ताच बघितलं की आर ऑर्डरचे सगळे मायनॉर झिरो असतील, तर आर प्लस वनचे पण सगळे काय असणार आहे, झिरो असणार. जर आर प्लस वनचे सगळे झिरो असतील, तर आर प्लस टूचे सगळे काय असणार आहे, झिरो असणार. जर आर प्लस टू चे झिरो असतील, तर आर प्लस थ्रीचे पण काय असणार आहे, झिरो असणार आहेत ना. अरे लक्षात, म्हणजे अशा पद्धतीने नोट मध्ये करोलरी मध्ये काय, इफ एव्हरी मायनॉर ऑफ ऑर्डर आर ऑफ ए मॅट्रिक्स ए इज झिरो, देन एव्हरी मायनॉर ऑफ ऑर्डर ग्रेटर दॅन आर. ग्रेटर दॅन आरचे मायनॉर म्हणजे आर प्लस वन, आर प्लस टू, आर प्लस थ्री, आर प्लस फोर, हे सगळे काय असणार आहेत, झिरो असणार आहे. ही काय आपली करोलरी एमसीक्यू साठी लक्षात असू द्या. रँक ऑफ ए मॅट्रिक्स, त्यानंतर लास्ट टॉपिक बघा आजचा, रँक ऑफ ए मॅट्रिक्स. लेट ए बी ए नॉन झिरो मॅट्रिक्स द पॉझिटिव्ह इंटीजर आर, द पॉझिटिव्ह इंटीजर आर इज कॉल्ड द रँक ऑफ द मॅट्रिक्स ए. म्हणजे एखादा मॅट्रिक्स ए, त्याच्यासाठी काय असणार, एक पॉझिटिव्ह इंटीजर आर, याला काय म्हणतो आपण, रँक ऑफ ए असं डिनोट करतो. रँक ऑफ ए इज इक्वल्स टू आर, इथे नोट आहे बघा, द रँक ऑफ ए मॅट्रिक्स ए इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. म्हणजे रँक ऑफ ए आणि एक पॉझिटिव्ह इंटीजर असेल, ती काय असेल, त्या मॅट्रिक्सची रँक असणार आहे. मग बघा, द रँक ऑफ द मॅट्रिक्स ए इफ देअर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन नॉन झिरो मायनॉर ऑफ ऑर्डर आर ऑफ ए. मॅट्रिक्सची रँक आर केव्हा असेल, ज्यावेळी त्या मॅट्रिक्सकडे आर ऑर्डरचा मायनॉर असणार आहे, तो काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सची रँक आर आहे, म्हणजेच काय, त्याच्याकडे आर ऑर्डरचा नॉन झिरो मायनॉर आहे. मायनॉर माहिती आहे, म्हणजेच काय असतो, तो एक डिटर्मिनंट असतो. डिटर्मिनंट काय असायला पाहिजे, आपला नॉन झिरो असायला पाहिजे. आणि सेकंड काय, आणि आर पेक्षा जे मोठे मायनॉर असणार आहे, म्हणजे आर प्लस वन ऑर्डरचे, आर प्लस टू ऑर्डरचे सगळे मायनॉर काय असणार आहेत, झिरो लागणार आहेत. ओके, म्हणजे रँक ऑफ ए इज इक्वल्स टू आर केव्हा असेल, जेव्हा त्याकडे एक आर ऑर्डरचा मायनॉर असेल, तो काय असेल, नॉन झिरो.
आणि आर प्लस वन आर प्लस टू हे सगळे काय असणार आहेत मायनॉर झिरो असणार आहेत. त्यालाच काय म्हणतो आपण रँक ऑफ ए मॅट्रिक्स. अँड दी रँक ऑफ ए मॅट्रिक्स ए इज डिनोटेड बाय डिटर्मिनंट सॉरी रँक ऑफ ए बाय दिस सिम्बॉल सिग्मा ए. आले लक्षात? आणि रँक ऑफ ए मॅट्रिक्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. यावरती इन डिटेल्स मध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. त्याआधी व्यवस्थित समजून घ्या काय चालू आहे काय नाही. काही डाउट्स असतील तर तुम्ही एनी टाइम मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. तुमच्याकडे माझा कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेतच. ओके, दॅट्स ऑल फॉर नाऊ. थँक्यू.